हेलो एवरीवन, गुड मॉर्निंग एंड वेलकम यू ऑल टू रचनाज नव एंजल वर्ल्ड. मी आय सनी, माझुलाय माझी पोरगी नायसा. एंड येस, इट्स अ न्यू डे, न्यू बिगनिंग, एंड डे स्टार्ट्स विद ऑल यू लवली पीपल. सो आम्ही चाललोय बाहेर. कुठे गेली आई? नायसा, आई कुठे? आई येते. आई रिटर्न आली. हॅलो एव्हरीवन. सो तुम्ही बघितलंच, नायसाचं इव्हन जेवण झालेलं आहे, कारण आम्ही तिच्या लंच टाइमलाच बाहेर निघालो. आज मला आहे सुट्टी, सो आम्ही कुठेतरी जाणार आहोत. जाणार नाही, निघालो. आम्ही चाललो ऍक्च्युली बॉम्बेला चाललो. एक दोन आमची काम आहेत मुंबई, आमची मुंबई मुंबईला चाललो. खूप दिवसांपासून खूप सारे काम पेंडिंग आहेत, अँड दॅट्स वाय वी आर गोइंग. आणि ऑफकोर्स तुम्ही सुद्धा आमच्या बरोबर येणार आहेत. नायसा से हाय. नायसा आता झोपेल, कारण मस्त जेवली आहे. गाडीत बसल्याबद्दल नायसा मस्त, तिला खूप भूक लागते, छान खाते ती. जेवढं आणते ना मी तेवढं सगळं संपवते, आणि मस्त झोप सुद्धा काढून होते तिची. सो चला मग, स्टे ट्यून विथ अस. मुंबईला चला. काढायचं नाही बाबू, चला काढायचं नाही, काढायचं नाही. आम्ही आलो आहे एक्झॅक्ट CST-च्या ऑपोजिट. खूप गर्मी आहे, बापरे एवढी गर्मी. आणि त्यात मास्क, सो आम्हाला जे हवं होतं ते आम्ही मस्त घेतलेलं आहे. आता खूप भूक लागली आहे, म्हणून वी आर सर्चिंग फॉर अ नाईस प्लेस जिथे आम्ही खाऊ शकतो मस्त मस्त. नायसा, नायसाला गिफ्ट मिळाले बघा. तर आम्ही इलेक्ट्रॉनिक्स, आम्हाला थोडंसं काम होतं, एक दोन गोष्टी घ्यायच्या होत्या, म्हणून आम्ही इथे मुंबईला आलेलो. आणि नायसा एवढी मस्ती करत होती ना, लिटरली ते निघताना ते बोलले सुद्धा, दादा बहुत मस्ती करते. आणि तिला खेळण्यासाठी त्यांनी डमी मोबाईल दिला आणि सांगितलं घेऊन जा तू खेळ मस्त. नायसाची मस्त मज्जाच झाली आहे ना. काय तुला दिलंय? नायसाने फर्स्ट टाइम मास्क घातला, ते पण एवढ्या टाइम साठी. आय वॉज सो हॅपी कि तिने घातलं, पण नंतर एंडला तिला पण नंतर सफोकेशन व्हायला लागलं, मग तिने काढून टाकलं. आणि आता मी तिला मस्त सॅनिटाईज केलंय, है ना नायसा? हा, सॅनिटाईज केलं, दाखवती येते. सो फायनली नायसाला आफ्टर हाफ एन आवर कळलं की हा खोटा फोन दिलेला आहे. ती मला कधीपासून बोलते की चालू कर चालू कर. बिचारी डिसअपॉइंट झाली ऍक्च्युअली. काय, सो आजकालची मुलं खूप स्मार्ट आहेत, आपण त्यांना असं काही उल्लू वगैरे बनवू नाही शकत. अरे नाही होत चालू बाबू, काय करू बोल, काय करू हे बघ. नाही होते बघ, एवढंच आहे ते, फक्त एवढंच दिसणार तुला. सनीने मला एकदम ब्युटिफुल रोजेस घेतलेत. रोज फॉर द लवली लेडी. किती दिवसांनंतर घेतले असतील ना सनी? जेव्हा जायचा ना ट्रेननी ट्रॅव्हल करायचा, तेव्हा डेली घरी एक रोज यायचा माझ्यासाठी आणि आईंसाठी, न चुकता तो रोज घेऊन यायचा. आणि एवढं ब्युटिफुल असायचा ना तो मोमेंट.
मरीन लाईन्स असं कधीच आम्ही बघितलं नाहीये. नाही तर ह्या टायमाला युजली एवढी गर्दी असते, म्हणजे जागा सुद्धा नसते बसायला. बट फील सो गुड की ते दिवसानंतर आम्ही आलो आणि छान वाटतंय. तुला कसं वाटतंय? सगळे जुन्या आठवणी अशा येत आहेत. आम्ही इच अँड एव्हरी मंथच अॅनिव्हर्सरी मरीनला येऊन सेलिब्रेट केले, ते पण रात्री 12 वाजता लग्न झाल्यानंतरची एव्हरी मंथ अॅनिव्हर्सरी. खूप छान वाटतंय सगळे ते मेमरीज. आणि आज नायसा आहे आमच्या बरोबर. काय बोलतंय? काय बोलते दुदू? फायनली रचना फेवरेट स्पॉट. बॅक टू नॉर्मल डेज. आय मीन आम्हाला आठवतं आपण एव्हरी वीक ऑलमोस्ट 2-3 times मुंबईला असायचो मरीनला. लास्ट टाइम पण आलेलो जेव्हा लॉकडाऊन जस्ट ओपन झालेलं, पण तेव्हा ते ऍक्सेस नव्हता घरी बसायला. बट नाव ऑल प्रिकॉशन्स त्यांनी ऍक्सेस दिलेले. तुम्ही बघू शकता इवन आम्ही एक एक टेबल सोडून बसलो. हे व्हर्च्युअल व्ह्यू पेक्षा खालचं व्ह्यू खूप ब्युटिफुल आहे, खूप सुंदर आहे. इट्स ओके. हा गरम लागेल ना तुला. नायसाची पोज बघा खाण्याची. नायसा सिट डाऊन, सिट डाऊन. हली बस सीट प्रॉपरली. काय बोलते? काय बोलते? मस्त जेवलो आम्ही. अँड इवन दो क्रीम सेंटर इज कम्प्लीट वेजिटेरियन रेस्टॉरंट येतो, पण एवढं अमेझिंग फूड आहे ना सनी, आवडला ना? तर जे मुंबईमध्ये राहतात जर त्यांनी कोणी क्रीम सेंटर ट्राय नसेल केलं, नक्की ट्राय करा, खूप छान आहे. आता आम्ही जिथे आलेलो ते होतं गिरगाव चौपाटीला, तिथल्या क्रीम सेंटरला आलेलो. पण हे आय गेस घाटकोपरमध्ये पण आहे, आरमॉलमध्ये, देन एक दोन जागेंवर आहेत. मला पण आता एवढं लक्षात नाही येते कुठे कुठे. येस, लोणावळामध्ये पण आहे क्रीम सेंटर.
पण हे सगळीकडे यांचं फूड टेस्ट सेम आहे, कुठेच फरक नाहीये. वाशीला आहे, वाशीला पण ते बंद झाले. आय गेस आय डोंट नो, आता मला एवढं आठवत नाही. इनऑर्बिट मॉलला कदाचित होतं ते. सो नक्की ट्राय करायचं कोणी केलं नसेल. फक्त थोडंसं कॉस्टली आहे आपल्या बाकीच्या रेस्टॉरंट्सपेक्षा, पण जर कधीतरी एकदा ट्राय करायचं असेल ना तर नक्की ट्राय करा. सेम मेनू तुम्ही बोलू शकतात पण टेस्ट थोडीशी वेगळी आहे म्हणून छान वाटतं यायला इथे. मेन म्हणजे मला ते नाचोस खायचे असतात म्हणून येते मी. मला खूप आवडतात ते आणि त्या माझ्यामुळे सनीला सुद्धा आवडायला लागले आहेत ते. नायसाने पण खाल्ले. हॅलो नायसा, आता आम्ही थोडीशी छोटी मोठी वाली शॉपिंग करणार आहोत कॉफर मार्केटला आणि नंतर मग आम्ही निघणार आहोत घरी जायला. निघालो होत आम्ही, आता मी चेंबूरला पोहोचलो. एवढी गर्मी आहे ना काय सुचतच नव्हतं. सो बॅक टू होम मस्त वाटलं. खूप दिवसांनंतर आलेलो मुंबई फिरायला. फिरायला नाही, काम होत म्हणून. ना नायसा, नायसा तू किती मजा केली. काय अस एवढी मजा केली तू. से बाय. Oh, good.